थोडंसं या बाबतीत जर विस्तृतपणानं मी बोललो तर आपल्याला माध्यमांना माझी विनंती आहे की मी जे बोलतोय ते थोडंसं विस्तृत सर्व जर दाखवलं तर गैरसमज होणार नाही. हे बघा, सर्वप्रथम गेल्या वर्षामध्ये जेव्हा माननीय मनोजदादांनी मराठा आरक्षणाचा विषय हातामध्ये घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये सकल मराठा बांधवांना एकत्र करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांनी मागणी केली. ती मागणी केल्यानंतर वेगवेगळ्या बैठका झाल्या, कायदेशीर वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या. अगदी निवृत्त सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं मार्गदर्शन मंडळ नेमलं गेलं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण जो शब्द माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, तो शब्द स्वतंत्र विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10% आरक्षण हे महाराष्ट्र सरकारनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दिलं. नुसतं दिलं नाही तर ते आजपर्यंतसुद्धा हे न्यायालयामध्ये टिकलेलं आहे. न्यायालयामध्ये अनेक लोकं गेली, त्याला न्यायालयात आव्हान देण्याचं काम केलं, परंतु आपणसुद्धा आपली बाजू न्यायालयासमोर मांडून आपण आत्तापर्यंत ते आरक्षण टिकवलेलं आहे आणि इथून पुढेसुद्धा ते दिलेलं 10% स्वतंत्र आरक्षण कसं योग्य आहे, कायद्याच्या चौकटीत कसं बसणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण न्यायालयासमोर वेळोवेळी या ठिकाणी मांडू. ही झाली एक बाजू. त्यानंतर माननीय मनोजदादांनी सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करा की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा. त्यावेळीसुद्धा माननीय मुख्यमंत्री स्वतः वाशीमध्ये गेले, त्यांच्या मोर्चाला सामोरे गेले आणि जे प्रारूप आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचं नोटिफिकेशन काढताना त्याच्यामध्ये काय बाबी अंतर्भूत असाव्यात याचं प्रारूप माननीय मनोजदादांच्या हातामध्ये दिलं. ही पद्धत आहे, हा नियम आहे की एखादा अध्यादेश काढताना, एखादा नियम करताना, एखादा कायदा करताना त्याच्यावर जनमानसांच्या राज्यातल्या जनतेच्या हरकती ऑब्जेक्शन्स मागवणं ही कायद्यातली तरतूद आहे. त्याप्रमाणे आपण ते पब्लिक डॉमेनमध्ये दिलं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश, त्याच्यावरती हरकती मागवल्या, त्याच्यावरती जवळपास 8 लाखापेक्षा जास्त हरकती आल्या. हे बघा, जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं हरकती येतात तेव्हा त्याची छाननी होणं गरजेचं आहे. त्या अध्यादेशाच्या बाजूच्या बाजूनं किती लोकांचं म्हणणं आलं आहे, विरुद्ध किती हरकती आल्यात, तटस्थ किती लोक आहेत, बाजून आहेत तर त्यांनी समर्थनासाठी काय मुद्दे उल्लेख केला आहे, विरोधात आहेत तर त्याच्यासाठी कुठल्या बाबींचा उल्लेख केला आहे. कारण सजेशन्स, ऑब्जेक्शन्स, हरकतीचा विचार न करता घाईगडबडीमध्ये अध्यादेश काढला आणि दुर्दैवानं न्यायालयामध्ये जर तो टिकला नाही, न्यायालयानं जर अशा पद्धतीनं उल्लेख केला की ह्याच्यावर सरकारनं काहीच म्हणणं मांडलेलं नाही, ह्याच्यावर सरकारनं काहीच छाननी केलेली नाही, ह्याच्या बाबतीतलं विगतवारी जी असते म्हणजे बाजूनं किती, विरोधात किती, तटस्थ किती, बाजूनं असणाऱ्यांचं काय म्हणणं आहे, समर्थनात विरोधी असणाऱ्यांचं काय म्हणणं आहे, या बाबी जर दुर्दैवानं कोर्टामध्ये जर चॅलेंज झाल्या आणि तो जर अध्यादेश टिकला नाही तर आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखा प्रकार होईल. म्हणून त्याची छाननी सुरू आहे. आपण म्हटला की 13 तारखेला मागच्या महिन्यामध्ये मी मनोजदादांकडे गेलो, मी त्यांना हेच समजावून सांगत होतो की हरकती आल्यानंतर आपला 2 महिन्याचा वेळ हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. बघा, मंत्री आस्थापनेवरचे आमचे अधिकारी कर्मचारी त्यावेळी निवडणूक कामासाठी काढून घेतले होते, कमी केले होते. तसं ज्या विभागामध्ये हे हरकतींचं स्क्रुटिनीचं काम सुरू आहे त्या विभागातले अधिकारी कर्मचारी सुद्धा तिकडे निवडणूक कामासाठी निवडणूक आयोगानं त्यांच्या विभागाकडे या ठिकाणी घेतले. तो वेळ आमचा गेला. मी मनोजदादांना म्हणत होतो की आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या, म्हणजे या बाबतीत आम्हाला परिपूर्ण सगळ्या बाबी अभ्यास करता येतील. ठीक आहे, त्यांनी 1 महिन्याचा दिला. मी आजही त्यांचं मनापासून आभार मानेन की ते म्हटले बाबा शंभूराजे तुम्ही आला, तुमचे माझे वेगळे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत, मी तुम्हाला तुम्ही आलाय म्हणून 1 महिन्याची वेळ देतो. मी त्यांचा आभार मानतो. पण त्यांनी 1 महिना वेळ दिल्यानंतर एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, एकही दिवस. अगदी विधानसभेचं अधिवेशन 3 आठवडे चाललं, त्याच्यामध्ये सुद्धा दर आठवड्यातनं 1-2 वेळा मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसत होतो. माननीय मुख्यमंत्री महोदय मला रोज विचारायचे की कुठपर्यंत काम आलंय, तुम्ही काय काय रोज प्रगती करताय, कशा पद्धतीनं त्याची स्क्रुटिनी सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. त्याच्यानंतर एखादा महत्त्वाचा राजकीय किंवा असा सामाजिक निर्णय घेताना ऑल पार्टी कॉन्सन्सेस म्हणजे सर्व पक्ष त्याच्यावरती एकमत करण्याचा प्रयत्न सरकार नेहमी करतं. शिंदेसाहेबांच्या सरकारनं पहिल्यांदा केलं आहे असं नाही. याच्यापूर्वीसुद्धा
ज्या ज्या वेळी अशा काही गोष्टी घडल्या त्या त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना आपण बोलवलं, त्यांचं मत ऐकून घेतलं. आता बघा, परवा सर्वपक्षीय बैठक आयोजित केली, इतर सगळे पक्ष आले, महायुतीमधले सगळे पक्ष आले, इतर छोटे पक्ष आले, इव्हन अगदी माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आले, जोगेंद्र कवाडे साहेब आले, सगळे आले. आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याने सांगितलं होतं आम्ही बैठकीला येणार. बघा, आदल्या दिवशी मोठा पाऊस झाला, मुंबईमध्ये विधानसभेचं कामकाज थांबलं, मंत्रालयाला सुट्टी दिली. आम्ही कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं, एक दिवस पुढे ढकला बैठक, सगळे आले पाहिजेत, कुणाची गैरसोय होता उपयोगाची नाही. आम्ही बैठक पुढे ढकलली, बैठक पुढे ढकललेले सगळ्यांना निरोप हे आमच्या विभागामार्फत मंत्रालयातनं दिले गेले. सुधारित पत्र या ठिकाणी दिलं गेलं. सकाळपर्यंत दुपारपर्यंत सगळ्या महाविकासच्या आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही बैठकीला येणार आहे. अगदी विधिमंडळामध्ये माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणांना त्या बैठकीचं निमंत्रण द्या, त्यांना बोलवा. म्हणजे एक तास अगोदरपर्यंत तुम्ही म्हणता की आम्ही बैठकीला येणार आहे, मग अचानक काय झालं, कुठून किल्ली फिरली, कुणाचा निरोप आला, कुणाचा संदेश आला की बैठकीला जायचं नाही, आणि एकाएकी 6 वाजता हे म्हणले आम्ही बैठकीला येणार नाही. तरीसुद्धा जे जे लोक बैठकीला होते, 2.5-3 तास बैठक चालली, त्या बैठकीमध्ये काही लोकांनी कायदेशीर बाबींचे लिखी लीगल ओपिनियन दिले. आता ते अधिकृत सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत रेकॉर्डवर ठेवल्यानंतर त्याच्यावरही विचार केला पाहिजे. आपण तेही काम चालू केलं. बैठक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की त्यांनी जे लीगल ओपिनियन दिलेलं आहे त्याच्यावर ॲडव्होकेट जनरलचं मत घ्या, आणि आवश्यकता पडली तर 3 निवृत्त हायकोर्ट जज साहेबांचं जे मार्गदर्शन मंडळ या विषयासाठी आपण नेमलेलं आहे त्यांच्याकडे हे रेफर करा आणि त्यांचंही याच्यावरती मत घ्या. ही काम आपण सुरू केलं. त्याच्यानंतरचा विषय आला सगळ्या हैदराबाद गॅजेटचा. आता हैदराबाद गॅजेट बाबतीत ऑन रेकॉर्ड आपली 5 पत्रं आहेत. 5 पत्रं वेळोवेळी आपण आपल्या शासनाकडनं तेलंगणा गव्हर्नमेंटला दिली. कालचं शेवटचं पत्र अधिवेशन काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं की या विषयावरती राज्यामध्ये अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि चर्चा सुरू आहेत, आम्हाला तुमचं हैदराबाद गॅजेटमधले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची पाहणी करायची आहे आणि त्याच्या आम्हाला सर्टिफाईड कॉपीज पाहिजे आहेत. आपलं माननीय मुख्य सचिवांचं पत्र दिल्यानंतर आपण 11 अधिकाऱ्यांची टीम आपण तेलंगणा गव्हर्नमेंटमध्ये पाठवली. हैदराबादला आपली 11 अधिकाऱ्यांची टीम गेली. 4 दिवस त्यांनी पाहणी केली की डॉक्युमेंट्स आहेत का, सुस्थितीत आहेत का. 7,500-8,000 डॉक्युमेंट्स आहेत असं सकृतदर्शनी आमच्या अधिकाऱ्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांची टीम एकच दिवसापूर्वी या ठिकाणी माघारी आलेले, सोमवार किंवा मंगळवारी त्या बाबतीत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याची माहिती करू. आता नुसतं ते बघितले डॉक्युमेंट्स, आम्ही आमच्या स्कॅनिंग मशीनवरती स्कॅन केले तर त्याला ऑथेंटिसिटी आहे का, त्याला अधिकृतपणा आहे का, अधिकृतपणा कधी येईल. समजा आम्ही तिथं एखादी एजन्सी नेमली तेलंगणामध्ये, त्या एजन्सीनं ते डॉक्युमेंट स्कॅन केले तर हे डॉक्युमेंट्स आमच्याकडं जे निजाम स्टेट होतं पूर्वी, ज्या निजाम स्टेटमधनं हैदराबादला ते डॉक्युमेंट्स गेलेले आहेत तेच आहेत हे त्या ज्यांच्या ताब्यात आज आहेत त्यांनी सर्टिफाय केले पाहिजेत, त्यांचा सही शिक्का त्याच्यावर मारला पाहिजे. तर याच्यासाठी आम्ही त्यांना परवानगी मागितलेली आहे की यंत्रणा आम्ही देतो, तिथली एजन्सी स्कॅनिंग करण्याची आम्ही उपलब्ध करतो, तुमचे अधिकारी हवं तर समक्ष तिथं उपस्थित ठेवा, पण आम्हाला ते सर्टिफाय करून द्या. कारण समजा उदाहरण घ्या, XYZ माझं नाव घ्या, माझ्या नावचं डॉक्युमेंट सापडलं आणि त्या आधारे नुसतं स्कॅन केलं विदाउट सर्टिफिकेशन आणि त्या आधारे एखादा दाखला सोडला आणि उद्या कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला आणि जर माननीय न्यायालयानं सांगितलं की हे अधिकृत डॉक्युमेंट आहे हे तुम्ही कशावरून सिद्ध करता, आपल्याला सांगता आलं पाहिजे त्या ज्यांच्या ताब्यात आहे त्या गव्हर्नमेंटची आम्ही सर्टिफाईड कॉपी आणून दिले. म्हणून मी एवढं विस्तृत का सांगितलं, आता माझी विनंती आहे तुम्ही यातलं किती दाखवणार आहे किती दाखवणार नाही हे मला माहीत नाही, पण हे जर सगळं समोर आलं तर माननीय मनोजदादांना सुद्धा हे समजेल की आपल्याला या गोष्टी व्यवस्थिशीरपणानं कायद्याच्या फ्रेममध्ये बसणारे करायचे. पहिला गैरसमज माननीय मनोजदादांनी हा काढून टाकला पाहिजे की सरकार आरक्षण देण्याच्या विरोधात आहे,
सरकार हैदराबाद गॅझेटच्या विरोधात आहे असं बिलकुल नाही. आमचं एकच म्हणणं आहे, पूर्वी आरक्षण दिलं, घाई गडबडीत दिलं, बघा ते हायकोर्टात आपण टिकवलं पण सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळी टिकलं नाही. का टिकलं नाही, कुणामुळं टिकलं नाही या चर्चेमध्ये मी जाणार नाही. पण दुर्दैवानं आता घाई गडबडीत निर्णय घेतला आणि तसंच जर काय घडलं तर आपल्या हातानं आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखं होईल. मी परत परत सांगेन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे दिलेल्या शब्दाला पक्के असतात. त्यांचं आजपर्यंतचं राजकीय सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली तर एकदा त्यांनी शब्द दिला तर कितीही अडचणी आल्या तरी तो शब्द ते पूर्ण करत असतात. त्यांनी 10 वेळा मला सांगितलं की शंभूराज आपल्याला जे करायचंय ते कॉन्क्रीट करायचंय, कायद्यात टिकणारं करायचंय, त्यामुळं कुठंही आम्ही दिलेल्या शब्दापासून बाजूला होणार नाही. आणि मी ओबीसी समाजाला सुद्धा विनंती करेन की बघा ओबीसी समाजाचं आरक्षण आम्ही कुठंही त्याला धक्का लावत नाही. हे जे स्वतंत्र 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठीचा हा विषय आहे. स्वतंत्र आरक्षणामध्ये आपल्याला जे हैदराबाद गॅझेटचा आधार घ्यायचा आहे कुणबींच्या प्रमाणपत्रासाठी तो त्या अनुषंगानं आपण त्या हैदराबाद गॅझेटची स्क्रुटिनी सुरू म्हणजे त्याची स्कॅन करून डॉक्युमेंट्स मिळवायचं काम सुरू केलेलं आहे. सरकार ओबीसींच्या आरक्षणालाही धक्का लावणार नाही आणि जे 10% स्वतंत्र आरक्षण शिंदेसाहेबांच्या सरकारनं दिलेलं आहे त्याच्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करणं, त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन निघालं आहे त्याच्यावर पुढची कार्यवाही करणं, याच्यासाठी आमचे युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न सुरू आहेत.